हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी पारंपरिक अशी लग्न समारंभात बनवली जाणारी वांगं बटाटा शाक भाजी बनवलेली आहे. तर ती भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर वाटण करून घेणार आहोत. वाटण करण्यासाठी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या, टोमॅटो, कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर तेलामध्ये आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे काप परतून घ्यायचे आहेत. तर मस्त असं इथे गोल्डन कलर आलेला आहे खोबऱ्याला. तर आता ते मी साईडला काढून घेणार आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे. तर आपलं खोबरं परतून झाले, त्याच तेलामध्ये इथे मी काळी मिरी घालून घेतलेली आहे. छान आपली भाजी झणझणीत होण्यासाठी मी काळी मिरीचा उपयोग केलेला आहे. ती ऑप्शनल आहे पण भाजीला छान टेस्ट येते त्याने, त्यामुळे मी काळी मिरी घालून घेतली. लगेच आपल्याला त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा देखील आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मस्त इथे आपला कांदा देखील परतून झालेला आहे. कांदा परतल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील 2 मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो परतून झाला की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे मसाले थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. तर हे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपल्या इथे खोबरं थंड झालेलं आहे, ते आपण वाटून घेणार आहोत. आपण खोबरं सेपरेटच वाटून घेणार आहोत कारण की मी खोबऱ्याचे काप केलेले आहेत. जर एकत्र वाटले तर हे काप तसेच राहून जातील, नीट वाटलं जाणार नाही वाटण, त्यामुळे इथे मी सेपरेट वाटणार आहे. तर मस्त इथे खोबरं वाटून झाले, आता आपलं मसाला देखील थंड झालेला आहे. त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला सगळं एकत्र करून थोडंसं पाणी घालून इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता इथे मी वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत. रात्रभर मी चणे भिजत घातले होते, सकाळी कुकरमध्ये घालून 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून कुकरच्या 4 शिट्ट्या करून आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता आपण भाजी करून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि आपले वाटलेलं जे वाटण होतं ते यामध्ये घालून 2 मिनटं परतून घेतले आणि चवीनुसार मीठ, हळद, तिखट घालून मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मस्त इथे आपले मसाले परतून झालेले आहेत. आता आपण जे चणे शिजवून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. आपण पाण्यासोबतच घालून घेणार आहोत, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. चणे घालून झाले की आपण ज्या वांगे बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्या स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायच्यात आपल्याला आणि छान मसाल्यामध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर इथे छान असं मिक्स झालेली आहे आपली भाजी. तर ग्रेव्ही कितपत थिक हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे. पाणी घालून झाल्याच्या नंतर आपल्याला बटाटा शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपण चणे हे शिजवून घेतलेलेच होते आणि वांगं शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे बटाटा आपला शिजलेला आहे म्हणजे भाजी आपली झालेली आहे. तर या टायमिंगला आता यामध्ये मी 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. आणखी 5 मिनटं मी भाजीला उकळी काढून घेणार आहे. तुम्हाला जर आणखी यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊ शकता. तर ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी. तर तयार झाली आपली शाक भाजी. ही भाजी भाकरी, चपाती, भात कशासोबतही खायला टेस्टी लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.